बजाज डिस्कवर महाराष्ट्र। अजिंक्यताऱ्याच्या पहाडी कुशीत विसावलेलं सातारा शहर हे माझं सगळ्यात आवडतं शहर। अगदी चंदेरी झगमगाटापासून दूर असतानाही या शहराशी माझं जवळचं नातं होतं। हा सगळा परिसर अक्षरशः मी पायाखाली घातलाय। आता पुन्हा एकदा या परिसराला भेट द्यायला मी आलोय आणि या प्रवासात माझी साथ देणार आहे बजाज डिस्कवर 150cc बाईक। आषाढातला पाऊस मधून मधून बरसतोय। सगळ्या माळ रानावर हिरवाईची दाट शाल पसरली आहे आणि या नागमोडी ओल्या रस्त्यावरून मी सज्जनगडाकडे निघालोय। या रस्त्यावरून जाताना मला गुरु शिष्याचं एक अनोखा नातं नेहमी आठवत। यातला शिष्य होता मराठी मातीत स्वराज्याची स्वप्न रुजवणारा आणि ती सत्यात उतरवणारा श्रीमान योगी राजा, ज्याने आपल्या गुरुला विनंती केली या गडावर येऊन राहण्याची। यातले गुरु होते समर्थ रामदास स्वामी आणि शिष्य साक्षात छत्रपती शिवाजी महाराज। या गुरु शिष्याच्या नात्याला साक्षीदार होता सज्जनगड। त्या सज्जनगडावरच आपण जाणार आहोत आणि या नात्यासारखंच माझंही नातं आहे या बजाज डिस्कवरशी। हीच मला साथ करणार आहे या प्रवासात। एकमेकांच्या हातात हात घालून उभे असलेले हे हिरवे डोंगर आणि त्यांच्या कुशीत वसलेली टुमदार गावं अशी टॉप अँगलने बघताना वेगळीच धमाल येते। सज्जनगडाचा घाट इकडून सुरू होतोय। वाट थोडीशी कठीण आहे पण माझ्या बजाज डिस्कवरमुळे ती सोपी होणार आहे। खडतर प्रवासाचा साथीदार बजाज डिस्कवर। हिरव्या वाटेवरचा हा प्रवास आपल्याला परळी गावापर्यंत घेऊन येतो। उर्मोडी नदीच्या काठावर हे टुमदार गाव वसलेलं आहे। गजवडी फाट्यावरून हा रस्ता आपल्याला सज्जनगडाच्या पायथ्याशी घेऊन येतो। वरपर्यंत जायला छानशा घडीव दगडांच्या पायऱ्या आहेत। सज्जनगड हा मूळचा छिलारांचा, त्यानंतर इकडे आदिलशहाने राज्य केलं। या गडाची बरीच नामकरण झाली। अश्वलायन ऋषीने इकडे तप केलं म्हणून अश्वलायनगड, खालच्या परळी गावामुळे परळीगड, पण समर्थ रामदासांचं इकडे वास्तव्य होतं म्हणून खरं तर हा सज्जनांचा सज्जनगड। वर चढताना खालच्या घळीत लक्ष गेलं। हिरव्यागार रानाच्या साक्षीनं मोर आपल्या पिसाऱ्यावरची नवरत्न दाखवत नाचण्यात दंग होता। पिसं थिरकावत मारलेल्या त्याच्या गिरक्या बघताना अक्षरशः भान विसरलो। हा गडाचा पहिला दरवाजा छत्रपती शिवाजी महाद्वार। बुरुजांच्या कोंदणात बसलेल्या या दरवाजाच्या वेळोवेळी दुरुस्त झाल्यामुळे मूळ रूपात खूप बदल पडलाय। हा गडाचा दुसरा दरवाजा, याचं नाव श्री समर्थ महाद्वार। इतक्या सुंदर वातावरणात इतर गडांच्या तुलनेत या 225 पायऱ्या अजिबातच जाणवत नाहीत। कमांडर चौकटीत बसवलेला असा हा बुलंद दरवाजा आहे। दरवाजावर वेलबुट्टीची सुंदर नक्षी आहे। शिवकाळात सूर्यास्तानंतर गडाचा दरवाजा बंद होत असे। आताही रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत या दरवाजातून कोणालाही प्रवेश दिला जात नाही। दरवाजातून आत गेल्यावर देवडीवर सज्जनगडाचा संपूर्ण नकाशा लावलाय। गडाची माहिती सांगणारे 2 फलकही दिसतात। दरवाजातून आत गेल्यावर एक शिलालेख दिसला, त्याचा अर्थ सांगणारा संगमरवरी दगड त्याखाली बसवलेला आहे। हा शिलालेख आदिलशहाच्या काळातला। अंगापूरच्या डोहात रामदास स्वामींना चाफळच्या श्रीरामाच्या मूर्तीबरोबर एक देवीची मूर्ती सापडली। तिचं नाव त्यांनी अंगाई देवी असं ठेवलं आणि तिची स्थापना इथे केली। या देवीला श्री रामवर्दायिनी देवी असंही म्हणतात। असंही म्हणतात की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या भेटी इकडे व्हायच्या। कालांतरानं या देवीचं नाव अंगलाई देवी असंही झालं। मंदिर साधस आणि आटोपशीर आहे। गाभाऱ्याशी जाऊन देवीचं दर्शन घेतलं।
तेवढ्यात आणखी काही समर्थ भक्त मंदिरात आले. या मंदिराबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. समर्थ जेव्हा सज्जनगडावर होते तेव्हा त्यांच्या मातोश्री शेकडो मैल दूर असलेल्या जांब या गावी आजारी होत्या. समर्थांनी हे अंतर्ज्ञानाने ओळखलं. ते या मंदिरात आले. त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, अमुक एक दिवशी मी सांगेन तेव्हाच दार उघडा. जेव्हा त्या दिवशी गावकऱ्यांनी दार उघडलं तेव्हा त्यांना आढळलं की स्वामी क्षौर कर्म करून बसले होते. जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले, मातोश्रीने देह ठेवला, अंत्यविधी करूनच आलो. मंदिराच्या परिसरात भग्न स्वरूपातील नंदी शिवलिंग दिसलं. कदाचित तिथं पूर्वी एखादं शिवमंदिर असावं. इथून जवळच धर्मध्वजाचं स्थान आहे. हा आहे धर्मध्वज. समोर दिसतो तो अजिंक्यतारा. दोघे एकाच उंचीवर आणि एकाच रेषेत आहेत. जेव्हा समर्थ सज्जनगडावर असत आणि शिवाजी महाराज अजिंक्यताऱ्यावर असत ते इथे बसून मशालीच्या साह्याने गुप्त संकेताची देवाणघेवाण करत. धर्मध्वजापासून जवळच दगडी बांधणीची कमांडर वास्तू लक्ष वेधून घेते म्हणून तिकडे गेलो. अंगाई देवीच्या मंदिराकडून पुढे आल्यावर मुस्लिम स्थापत्य शैलीतली एक वास्तू दिसते पण हिच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तीन कमानींची ही आयताकृती वास्तू आहे. छप्पर गजपृष्ठाकृती आहे. आत रेखीव कोनाडे आहेत. पूर्वी किल्ल्यावर शेकडो घोड्यांचा वावर असे. त्यांच्या पिण्यासाठी हा एक पाण्याचा तलाव बनवला होता. त्याला घोडाळे तलाव म्हणतात. शिवछत्रपतींनी महाराष्ट्र धर्म वाढवताना जाती धर्माचा भेदभाव केला नाही आणि ही शिकवण होती त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांची. त्यांच्या शिष्य परिवारात सुद्धा जाती धर्माची बंधनं नव्हती. या दोन कबरी आहेत त्यांच्या अशाच दोन मुस्लिम शिष्यांच्या. कल्याण स्वामी हे समर्थांचे पट्ट शिष्य. एकदा गुरु शिष्यांची जोडी या कड्यावरून फिरत होते. फिरताना वाऱ्याचा प्रचंड झोत आला. समर्थांची छाटी उडाली. समर्थ म्हणाले, कल्याणा माझी छाटी उडाली. कल्याण स्वामीने निमिषार्धात उडी मारली, वस्त्र पकडले आणि त्यांची उडी जिकडे पडली तीही जागा. कल्याण स्वामींनी ज्या ठिकाणाहून उडी मारली तिथं मारुतीची स्थापना केली आहे. या कड्यावरून खाली दूरवर पसरलेला उरमोडी जलाशय दिसतोय. नभ उतरू आलं या ओळी सार्थ करत पाण्याने भरलेले काळे ढग पाण्यावर उतरलेत. गच्च अंधारून आलंय. कुठल्याही क्षणी धुवाधार पाऊस सुरू होईल असं दिसतंय. वेद पाठशाळेतल्या मुलांचं मंदिरात पठण सुरू आहे. समर्थांच्या शरीरावर जिकडे अग्निसंस्कार झाले तिथे त्याच्या दुसऱ्याच दिवशी समाधी निर्माण झाली. इथं समर्थ रामदासांची समाधी होतीच पण त्यावरचं प्रशस्त सभामंडप असलेलं सुंदर राम मंदिर छत्रपती संभाजी महाराजांनी उभारलं. पहाटे 5 वाजता उठून देवाच्या काकड आरतीला हजेरी लावली होती. आरतीचे सूर गाभारत घुमतायत. मंदिरातल्या प्रत्येक देवतेसमोर काकडा नेऊन ओवाळलं जातं.
इतक्या पहाटे सुद्धा काकड आरतीसाठी भक्तांची गर्दी लोटली आहे. रांगेत उभे राहिलेले भक्तगण मनाचे श्लोक म्हणतात. काकड आरती संपल्यानंतर समर्थांच्या समाधीला अभिषेक केला जातो. षोडशोपचारे पूजा होते. पादुकांना स्नान घातलं जातं. या समाधीस्थळाची एक कथा सांगितली जाते. समर्थांनी देह ठेवला तेव्हा कल्याण स्वामी गडावर नव्हते. ते परतले तेव्हा या समाधीला घट्ट कवटाळत त्यांनी आक्रोश केला, गुरु माऊली मला दर्शन द्या. गुरुचं अंतःकरण पाझरलं, समाधीला चीर पडली आणि कल्याण स्वामींना समर्थांचं दर्शन झालं. समाधीवरची ती चीर आजही दिसते. अभिषेकानंतर आरती झाली. गाभाऱ्यातल्या राममूर्ती आरतीच्या प्रकाशात झळाळून उठल्या. या राममूर्ती समर्थांनी तंजावरहून आणल्या होत्या. छत्रपतींचे बंधू व्यंकोजी राजे यांना सांगून त्या बनवून घेतल्या होत्या. एक मण वजनाच्या पंचधातूंच्या या मूर्ती एका अंध कलाकाराने बनवल्या. समर्थांनी त्याला दिव्यदृष्टी देऊन या मूर्ती बनवून घेतल्याचं सांगतात. श्रीरामाची आरती झाल्यानंतर रामाच्या समोरच असलेल्या दास मारुतीची आरती होती. सभामंडपाच्या प्रवेशभागी श्री गणेशाची भव्य मूर्ती दिसली. अतिशय रेखीव आणि सुंदर असलेली ही गणेश मूर्ती दासबोधाच्या पहिल्या दशकातल्या दुसऱ्या समासात वर्णन केल्याबर हुकूम आहे. आपल्या शिष्योत्तमाच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या विनंतीला मान देऊन समर्थ सज्जनगडावर आले. महाराजांनी त्यांच्याकरता 2000 होऊन खर्च करून मठ बांधला, तोच हा समर्थ मठ. मठ बांधून झाल्यावर देशोदेशीच्या संत महात्म्यांना अवतरण गेली. दूर दूरून संत महात्मे गडावर अवतीर्ण झाले. स्वतः महाराज कुटुंबासह इकडे उपस्थित होते. लक्ष भोजने झाली, समर्थांच्या शिष्यांची कीर्तनं झाली. हा सगळा सोहळा झाल्यावर महाराज स्वराज्याच्या मोहिमेवर बाहेर निघाले आणि समर्थ इशचिंतनासाठी सज्जनगडावर राहिले. दुपारी श्री रामदास स्वामी संस्थानच्या कार्यालयात गेलो. तिथे मोहनबुवा रामदासी यांची भेट झाली. त्यांच्याकडून समर्थ चरित्राबद्दल जाणून घेतलं. मोहनबुवा, समर्थांच्या पूर्वाईशीबद्दल काही सांगाल का? समर्थांच्या घराण्यामध्ये सूर्याची उपासना आणि राम उपासना ही पूर्वीपासूनच होती. समर्थांचा जन्म जांबेचा. समर्थांनी विवाह मंडपातून पलायन केल्यानंतर समर्थ नाशिकला आले आणि नाशिकच्या रामासमोर उभं राहून समर्थांनी प्रार्थना केली आणि टाकळीला समर्थांनी 12 वर्षाची तपश्चर्या केली. ती तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं, मारुतरायांचं दर्शन झालं आणि रामरायांच्या अनुज्ञेप्रमाणे समर्थ भारत भ्रमणासाठी बाहेर पडले. तर 12 वर्ष समर्थांनी तीर्थाटन केलं आणि तीर्थाटन करत असताना समर्थांनी 1100 मठांची स्थापना केली. म्हणजे असं सांगितलं जातं की समर्थांचा मठ हा केवळ कर्मकांड पूजा अर्चा करण्यासाठी नव्हता, नसायचा. समर्थांचे मठ आणि मंदिरं जी होती ते चालती बोलती विद्यापीठं होती. त्या मठातून बलसंपन्नतेचा संदेश दिला जायचा. शिवाजी महाराज आणि समर्थांच्या बऱ्याच भेटी इकडे व्हायच्या, हो त्याबद्दल काही माहिती का तुम्हाला? समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या भेटीबद्दल मी अगदी थोडक्यात आपल्याला सांगेन. छत्रपतींनाही आतून असं वाटलं की आपल्याला आपल्या एवढं मोठं हिंदवी स्वराज्याचं कार्य करत असताना आपल्याला संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा म्हणून त्या काळामध्ये प्रघात होता की जर अनुग्रह घ्यायचा असेल, गुरुमंत्र घ्यायचा असेल तर तो तुकाराम महाराजांच्याकडून घ्यावा अशी त्या काळातली प्रथा होती.
हे तुकाराम महाराजांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं. त्यावेळेस शिवाजी महाराजांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्राची अक्षर वाक्य अशी आहेत की राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी मन लावी वेगी. शिवाजी महाराज चाफळला आले आणि चाफळला आल्यानंतर शिंगणवाडीच्या बागेमध्ये 1649 साली समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजीराजांना अनुग्रह दिला. ती पहिली भेट जी आहे ती 1649 ची पहिली भेट. मोहनभाऊ, संस्थांचं कार्य म्हणजे एकंदर कसं चालतं आणि तुम्ही कसं ते हँडल करता? हे रामदास स्वामी संस्थान म्हणून 1648 साली स्थापन झालं आणि या संस्थांचा आता कारभार जो आहे तो समर्थांचे वंशज पाहतात. समर्थांची 9वी, 10वी आणि 11वी पिढी अशी या संस्थांचं कार्य पाहते. अक्का स्वामींनी जेव्हा हा गडाचा कारभार पाहिला 35 वर्ष, त्याच्यानंतर समर्थांच्याच रक्ताची नाती, समर्थांच्याच घराण्यातले अशी ही मंडळी पुढे आली आणि आता समर्थांचे वंशज हा सगळा कारभार पाहतात. इथे एक वैदिक पाठशाळा आहे. त्या पाठशाळेतली जी गरीब कुटुंबातली विद्यार्थी मुलं आहेत त्यांचं विनामूल्य शिक्षण हे संस्थांच्या वतीनं केलं जातं. भल्या पहाटे उठून ही मुलं वेदाभ्यासासाठी सज्ज होतात. दिवसभर त्यांचं अध्ययन सुरू असतं. मोहनबुवांनी समर्थ सज्जनगडावर वास्तव्यासाठी कसे आले याची कथा ऐकवली. समर्थांचा हा मठ आहे. समर्थांचं वास्तव्य या ठिकाणी 6 वर्ष ह्या मठामध्ये झालेलं आहे आणि छत्रपतींचा हा मूळचा राहण्याचा वाडा. समर्थांनी जेव्हा छत्रपतींना सांगितलं की मी गडावरती राहण्यासाठी येईन, तर हे छत्रपतींनी आधी विनंती केली होती. तर समर्थ इथे राहण्यासाठी आले. त्या समर्थांचे शिवाजी महाराजांचे इथले जे किल्लेदार होते ते जिजाजी काटकर नावाचे, त्यांना छत्रपतींनी लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे की रामदास गोसावी शिवथर प्रांती राहत्या ती किल्ल्यावरती यावायचं म्हणते ती, येतील तेव्हा येऊ देणे, जातील तेव्हा जाऊ देणे आणि त्यांचा हर एक विषय समाचार घेत जाणे. नंतर आम्ही समर्थांच्या शेजघरात गेलो. हे समर्थांचं शेजघर, समर्थ शेवटचे 6 वर्ष इथे राहिले. 1676 ते 1682 असा कालावधी समर्थांचा इथला वास्तव्याचा कालावधी आहे. या सगळ्या वस्तू मला दाखवता का? हा पितळी खुरांचा पलंग समर्थांना शिवाजी महाराजांनी दिला होता. त्यावर ठेवलेलं समर्थांचं चित्र हे मूळ अस्सल चित्र आहे. तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून हे चित्र काढलं होतं. हा पानाचा डबा, तर ही पिकदाणी. हा पितळी लोटा समर्थ पाणी पिण्यासाठी वापरत. या ठिकाणी देह ठेवण्यापूर्वी काही दिवसच आधी तंजावरहून श्रीरामाच्या मूर्ती गडावर आल्या होत्या. त्या या ओट्यावर ठेवण्यात आल्या होत्या. या दोन प्रचंड हंड्यांची कावड करून कल्याण स्वामी आपल्या गुरूंसाठी गडाखालच्या उर्मोडी नदीचं पाणी घेऊन येत. समर्थांनी 12 वर्ष हिमालयात तपश्चर्या केली. त्यावेळी साक्षात मारुती रायांनी ही वल्कल त्यांना दिली होती. या स्टँडवर समर्थांच्या वेगवेगळ्या काठ्या ठेवल्यात. यात मच्छिंद्रनाथांनी दिलेला सोटा आहे, दत्तात्रेयांनी दिलेली कुबडी आहे, छत्रपतींनी दिलेल्या कुबडीत लांबलचक धारदार गुप्ती लपवलेली आहे. साक्षात समर्थांनी वापरलेल्या वस्तू प्रत्यक्ष पाहताना अक्षरशः भारावलं. मोहन बुवांसोबत पुढे आलो ते ब्रह्मपिसा मारुतीच्या दर्शनाला. असं नाव मारुतीला देण्यामागे एक कथा आहे. आपल्या शिष्यांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी एक दिवस समर्थांनी कपाळाला कुंकुवाचा मळवट भरला, हातात तलवार घेतली आणि शिष्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. सगळे घाबरले. एकटे कल्याण स्वामी न घाबरता समर्थांचे पाय धरत म्हणाले, गुरुमाऊली खुशाल मारा, आपल्या हातून मरण आले तर मोक्षच मिळेल. समर्थ प्रसन्न झाले. ही घटना जिथे घडली तिथे मारुती स्थापन केला. तोच हा ब्रह्मपिसा मारुती. हे मंदिर आहे धाब्याच्या मारुतीचं. गडावर अनेक मारुती मंदिर आहेत, मात्र खास गडाच्या रक्षणासाठी दक्षिण तटावर समर्थांनी हे मंदिर उभारलं. संकट धाब्यावर बसवणारा म्हणून हा धाब्याचा मारुती. गडदर्शन पूर्ण झालं होतं. समर्थ रामदासांच्या रूपानं गेली 350 वर्ष मराठी मनात वैराग्यपूर्ण चेतनेचे संस्कार उमटवणारा हा सज्जनगड पाहताना शिवसमर्थ जोडीने घडवलेला इतिहास पुन्हा जिवंत झाला. कल्याण करी राम राया,
अपराधी जन चुकत। समर्थांची सतेज प्रेरणा अनुभवताना मनात त्यांची चैतन्यमय वाणी रुंजी घालत होती। वन्नी तो चेतबावा रे चेतविताची चेतितो, विवेक जाणीजे तैसा वाढविताचं वाढतो। कल्याण करी। संध्याकाळ झाली होती। गडाचा निरोप घेताना श्रीराम मंदिरात करुणाष्टकांचे आर्त स्वर उमटत होते। करी राम राया। बजाज डिस्कवर महाराष्ट्र।